हाथी बनो ना मूर्ति कौन कर रहा है यहाँ पर दादाच्या घरातले सर्व मंडळी हे सर्व एकत्रच आहेत आणि या भावाला विचारतो भाऊ तुझं नाव काय हर्षद सदानंद गोडेकर हर्षद सदानंद गोडेकर सदानंद गोडेकर किती वर्ष झाले तू गणपती बाबाची मूर्ती बनवताय मी गेल्या वर्षीपासून गेल्या वर्षीपासून याच्या अगोदर तू काय करायचंस चित्रकलेमध्ये होतो माती टाकलेली आहे पाणी टाकलेलं आहे अजून काय काय करावं लागतं काय करायची चालत आपल्या कोकणातली भाषा ही चिमुकली आता खेळायला पाहिजे पण खूप मेहनत करते पण एक दादा चांगलं आहे की मोबाईल पेक्षा पबजीच्या ह्याच्यापेक्षा हे काम करते खूप आहे आवड निर्माण होते ना लहानपणी आपल्या घरचं वातावरण सुद्धा मुलांवर जमलं जात हो ते पण आहे पातळ ही पातळ होणार आता कसं खाली सुखी राहणार हे पाणी घेतून घेईपर्यंत वेळ लागेल तू हे काय करतेस आणि हे काय करते पावडर लावते सिद्धीच्या पप्पांची तब्येत बरी नाही म्हणून सिद्धी आणि तुषार हे दोघं मदतीला लागलेले आहेत असं पातळ होत का तुझा पहिला हात झाला दुसरा हात आहे एक दोन तीन आणि चार चार साचे आहेत म्हणजे काही काहींचे तीन साचे असतात म्हणजे याला कव्हर म्हणतात काय पुढची बाजू कुठे शीर राहते कुठे काय तुझा सांदा राहतो मेन सांदा महत्वाचा आहे भाऊ हे दिसण्यात येत नाही एवढं निरीक्षण करण्याचं होत नाही पण आपण कारागीर आहे आपल्या कलेला खोट नाही लागली पाहिजे त्याच्यातून सुधारणा झाली पाहिजे नाही तर ती सवय लागते हां इथं हात आपला बघायचा आता आपला कुठं बारीक आहे कुठे जाड आहे दंड कसा आहे बोटं कशी आहे सेम गणपतीचा काय वेगळं नाही ते सोंड वेगळे एवढंच आहे फक्त देह म्हणजे त्याचं शरीर माणसाचंच आहे आपला आहे तसंच लाख मुलाचा गुलासाच होता हा तेच फक्त हे पैसा कमवायचा म्हणून करायचं ना काय काय कसं असतं चल ह्या वर्षी एवढे मिळाले पाहिजे पुढल्या वर्षी तेवढे असलं नाही करायचं पैसे मिळायचे तो देतोय आपल्या आपण कला जोपासायचे कला तुझी जर चांगली असेल ना तर तुझी मागणी आपूनच वाढते पण हवा तेवढा येणार तुझ्या अति आली की मग अति तिथं मसणार जसं काहीतरी म्हणून नाही अति पैसे आले की हा समाधान आपल्याला वाटलं पाहिजे आपण काम करतोय ते आता मला तुमचं समाधान वाटतंय की तुम्ही नवीन असून प्रयत्न करताय बरोबर ना हे दोघं जण हा तेच हे सगळे आता बघतोय सगळे नवीन आहे
माझ्या केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. बरोबर की नाही? आणि यश कधी वाया जात नाही. वाया जात नाही. वाया जात ते बसते. हे गणित आहे. ही तुझी इकडं आली ती बाहेर. हा, तर हे रब करायचं, इथे रब करायचं आणि त्या बरोबर आता तुझा हात परफेक्ट बसायचा. मग आता वाटणार पण नाही त्याला. खंड कुठून सरळ समोरूनच तो दिसणार आला ना त्याच्यात. हे जोड जोडी जोड करता नाही ना सांग मोड. आपण ह्याच्यावर डायरेक्ट माती नाही लावायची. काय होतं ती माती हा गॅप तसाच राहतो. तू दाबलीस तर हात तुझा बाहेर फेकणार. बरोबर? मग ती नंतर सुकल्यावर तो आतला पोकळी आहे ना तो तळा पाणी मारतो जे व्हाईट कलर तळा टाकतो. हे रब करून घ्यायचं. का करायचं? ही माती नाही ही माती जीव करून घ्यायची. ते वेळ लागला तरी झालं. आणि मग ह्याच्यात दुसरी माती भरायची. तर त्या तिन्ही मातींचा एक जीव होतो. इकडची पाठचीने आपण भरली. हे साहेब बारीक बारीक खास कळे लक्षात आले ना की काय त्याच्यात कठीण नाही. दादा तू खूप मिस करतोयस ना. हो दादाची तब्येत बरी नाही आहे पण माझा लक्ष देते आहे. लक्ष देते मला आज आणलं ते थांबवून त्याच्यासाठी. दादाचं काल ऑपरेशन होतं, हार्टचं ऑपरेशन होतं. पण आता बुधवारी आहे पण दोन दिवस आला दादा. पण मी गणपतीने दिले आहे ना. आणि आज हे सगळं दिसतंय हे त्याच्यामुळे दिसत. कायच नव्हतं आपल्याकडे. हो ते पण आहे. सिद्धी तू काय करते? आशीर्वाद हात बनवते. सिद्धी तू कितवीला आहे? तिसरीला. तिसरीला सिद्धी आहे ना ही आता तिसरीला आहे. तर सर्वांना मी एक सांगतो म्हणजे जे व्हिडिओ बघत असेल ना तर त्यांना मी सांगतो की तुमची लहान मुलं आहे ना मोबाईलमध्ये बिझी असतात त्यापेक्षा आहे ना तुम्ही त्यांना अशा प्रकारचे साचे आणा म्हणजे गणपती बाप्पाचे अन्य कुठले देवांचे साचे आणा आणि चिकन माती वगैरे असेल ना त्या माध्यमातून त्यांना अशी क्रिएटिव्हिटी बनवायला द्या. कारण की या पबजीच्या ह्याच्यामध्ये लोक मुलं जी नवीन पिढी आहे ती पूर्णपणे मोबाईलच्या ह्याच्यामध्ये वाया गेलेली आहे. म्हणजे ना वाया तर म्हणू शकत नाही पण यांना पूर्ण वेळ त्या पबजीच्या गेममध्ये असतात. अभ्यास करत नाही आणि मैदानी गेम त्याचबरोबर क्रिएटिव्हिटी आहे ना बाजूला राहून जाते. म्हणून तुम्हाला सांगतोय की ही लहान मुलगी आहे सिद्धी तिसरीला आहे पण यांना अभ्यास करते त्याचबरोबर गणपती बाप्पाची मूर्ती पण बनवते. तर म्हणून तुम्हाला सांगतोय कारण की यांना आपलं बालपण आहे ना कुठेतरी हरपत चाललं आहे मोबाईलमध्ये. म्हणून तुम्हाला सांगतोय. पूर्ण हे करणार ना एका मोपामध्ये. म्हणजे आता इथे जर रोप आले ना मग ती अशी माती घ्यायची अशी लावायची साफ करू तेव्हा. डिझाईन देणार मग ही इथे कडा दिसते डिझाईन देतात. इथे मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि इथे माती आहे बघा. हे
आता पेढी झालेली आहे. काय म्हणतोस? पेढी झालेली आहे. आता ती हा त्याच्यावर बसवणार. हा साचा याच्यावर बसवणार आता आणि लगेच काढणार. हा सांदे भरणार, फिरवणार, सांदे भरणार, पेढी लावणार तशी आणि मग काढणार. ही आता माती ते फिट्ट बसण्यासाठी लावलेली आहे. एकदम चांगलं घट्ट. हा एकदम फिट्ट बसणार. ठोकून घ्यायचं म्हणजे फिट्ट म्हणजे बाहेर ठेकणार नाही. पावडर कधी लावायची? पावडर पहिला थर लावायची आधी. पहिला थर लावेल तेव्हाच, नंतर नाही ना? नंतर नाही. आता अशी सांदी भरायची. कसे? अशी सांदी भरायची. एकजीव करायचा. हे सर्व सांद्यांचं एकजीव करून घ्यायचं. हा आता कसं घालतो ती पोकळ आहे जागा ती? हे असं दिसत. कसं? हे असं दिसत. हा हा. त्यामुळे म्हणजे हे पोकळ आहे. म्हणजे पोकळ आहे. झालं ना असं भरून माती लावायची, चिठायची, असं वर करायचं. हे असं खाली इकडे करायचं थोडे, हे इकडे असं करायचं वर. म्हणजे एक जीव होणार म्हणजे असं करायचं. अशी माती भरायची. कागद लावा लागत सर. हा चिकट ना खाली पाटाला. सुकल्यावरच येणार. असं उठलं गेलं तर पाट पण येणार. म्हणून असं लावायचं कागद, चिपकणार नाही. म्हणजे करून घ्यायची पेढी. पेढी झाली हे असं फिरवायचं. आधी पहिला कागद नाही लावायचा पूर्ण झाल्याशिवाय. असं करून घ्यायचं. खड्डा राहिला तर ना तरी पण ते हे होणार. कागदाची काढणार नाही. भरपूर चेपा लावणार. मग असू दे, जास्त ठोकू नको. हे साईड तुटते. आता बरोबर झालं ना हे लावून. पेढी झालेली आहे. आता काढायचा डबल. आणि बाजूने पूर्ण कागद लावायचा. कागद झाले लावून झाले. पाटळ काढायचा. काय म्हणतो आपण? आधी हात जोडायच्या आधी ना कोरायला पण अगोदर हा ब्रश आहे ना रबचा तो मारायचा. हा आता दादा मारते ब्रश तो मारायचा. मग नंतर हा मारून झाल्यावर ह्याने खास खास कळगे असतात ना ते नीट होतात. म्हणजे हे असं होतं.
त्याचे चुने असतात ना, ते कसं पण असलं ना हे असं वाकडं तिकडं तर ते असं असं नीट होणं ह्याने त्याला शेप येणार पूर्ण. हा शेप येणार मग ते ह्याने गुळगुळत होणार. पूर्ण परीक्षण वहिनी करते. नवीन आहे ना अजून तसं जमत नाही. आता तिसरा केला आहे, चौथा केला, पाचवा केला तुझ्या लक्षात येईल हळूहळू येईल. गणपती तुम्ही बघताय ना मातीच्या साह्याने, त्याचबरोबर साचा जो आहे त्या साह्याने, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी स्टिक दिसते म्हणजे काठी दिसते ना तुम्हाला, ह्याच्या म्हणजे ह्याचं जे काम आहे ना खूप महत्वाचं काम आहे. पूर्ण काम त्या काठीने केलं जातं, डिझाईन वगैरे सर्व. सर्वांना एक सांगतो की जेव्हा तुम्ही ना गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला जाता किंवा चॉईस करायला जाता तर कृपया करून बार्गेनिंग करू नका. कारण की आहे ना यांची मेहनत बघा तुम्ही. मी असं म्हणत नाही की तुम्ही इथूनच गणपती बाप्पा घ्यावा, म्हणजे कुठेही तुम्ही घेत असाल ना तर कृपया करून बार्गेनिंग करू नका. कारण की आहे ना डोळ्यामध्ये तेल टाकून आहे ना काम करतात, सकाळपासून प्रचंड काम चालू आहे. कारण की मी डोळ्याच्या समोरून म्हणजे बघतोय, मी गेले एक आता एक महिना होईल, भरपूर मेहनत लागते याला, तर कृपया करून बार्गेनिंग अजिबात करू नका. आता ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आयत्या मूर्त्या ज्या मिळतात ना त्याच्यामुळे कला मागे पडत चालली रे, कलाकारच हे झाला पाठी पडत चालले. कला अंगात असून त्याला प्रोत्साहन मिळत नाही मुळात. आता ही लावताना ही पूर्णपट्टी नाही लावायची, वरची ही साईडची बॉर्डर लावायची बाहेर. आता इथे कसं पूर्ण नाही लागायचं, जरासा दाबायचा जरा त्याच्याविषयी मोठी करायची, ही जरा त्याच्याविषयी मोठी अशी वाढवीत जायची. आता माझ्या ह्याला तरण नाही आहे त्यामुळे एखाद्या ह्या वाकड्यासुद्धा होती पण तुला त्या बारीक दिसतील. कापड्या भरल्यासारखंच आहे माझा विषय हाताला. दादाजी तब्येत बरी नाही तरी सुद्धा दादा प्रयत्न करतोय. प्रयत्न करायलाच पाहिजे तेव्हा. दोन दिवसासाठी आल्या असता दादा, गणपती बाप्पांनीच बोलवलंय. बोलवलंय तर ह्यांना शिकवायसाठी. ही तर मुळी ही करायची अशी मिळवीत जायची, वेगळी वेगळी नाही करायची, इकडून रुन करीत जायची. यामध्ये सोंड वाकवली ना ती. आता ते शिरा तुझ्या कशा दिसतात तुझ्या कशा थोड्या ते राऊंडमध्ये दिसल्या पाहिजे. आता ते आणि फिनिशिंगचा ब्रश मारला ना की गोल दिसणार. आता झालेली आहे आणि याला किती दिवस ठेवणार? उद्या साफ करायला घेणार. थोडी साफ करून झाल्यानंतर आहे ना तर असं इथे याच्यावर कोरी काम केलं जात. आपण जी आता मूर्ती बनवली बरोबर आता ते तर त्याच्यानंतर काम कसं केलं जात? असं काम केलं जात कोरायचं म्हणजे काय कोरायचं? हे दागिने कोरायचे, पेट्टा नसेल तर मुकुट असेल तर त्याला.
आणि हे सर्व मूर्ती आहेत ना शाडूचे आहेत, आणि ही सर्वात मोठी मूर्ती आहे ही इथे. ही मूर्ती हे मुकुट पूर्ण आहे ना, हा तो हरिशर आहे ना आमच्याकडे दादा, त्याने कोरला. अरे वा. तुम्ही बघितलं आहे ना की गणपती बाप्पा बनवायला म्हणजे मूर्ती बनवायला प्रचंड मेहनत लागते. आणि सर्वांना एक महत्त्वाचा मेसेज देतो की तुम्ही आहे ना पी ओ पीची मूर्ती घेण्यापेक्षा आहे ना शाडूची मूर्ती तुम्ही घ्या, जेणेकरून आहे ना निसर्गाची हानी होणार नाही. दिवसेंदिवस निसर्गाची वाढ लागत चालली आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे. कोरोना रोग आला आहे, त्याचबरोबर वादळी वारा वाढत चाललेला आहे, जमिनी बरोबर नाही चाललेल्या आहेत, म्हणजे पीक चांगलं होत नाही आहे, पाणी पण चांगलं येत नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगते की शाडूची मूर्ती वापरा तुम्ही, जेणेकरून आपला निसर्ग आहे ना टिकून राहील. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ना तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.